नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहतो इयत्ता 10वीच्या विज्ञान विभागातील पहिल्या भागातील 9वा लेसन, ज्याचं नाव आहे कार्बनी संयुगे. आतापर्यंत 4 सेशन आपण पाहिले विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामध्ये कार्बन सहसंयुजे बंध कशा प्रकारे तयार करतो, त्याचप्रमाणे मिथेनचं किंवा ऑक्सिजनचं स्ट्रक्चर कसं आहे, नायट्रोजनचं स्ट्रक्चर कसं तयार होतं, म्हणजे कोव्हॅलंट बॉन्डिंगने ही स्ट्रक्चर कशी तयार होतात, याच्याविषयी आपण पाहिलेलं आहे. त्याचप्रमाणे आपण एक महत्वाची सिस्टीम बघितली, ती म्हणजे आयुपीएससी नॉमनक्लेचर सिस्टीम, म्हणजे इंटरनॅशनल युनियन फॉर प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री, जिला जगन मान्यता आहे, म्हणजे याचा अर्थ वर्ल्ड वाईड डे एक्सेप्ट केली जाते. आणि त्याच्यामध्ये उपसर्ग लिहून, जनक नाव लिहून आणि प्रत्यय लिहून कशा प्रकारे कार्बनचं संयुग लिहिलं जातं, याच्याविषयी आपण बघितलं. त्याचप्रमाणे संपृक्त हायड्रोकार्बन असेल किंवा असंपृक्त हायड्रोकार्बन असेल तर त्यांची नॉमनक्लेचर करण्याची पद्धत वेगळी आहे, ती आपण आधीच्या सेशन मध्ये पाहिलेली आहे. म्हणजे आता आपण 5वा सेशन बघत आहोत, त्याच्यामध्ये हे जे हायड्रोकार्बन्स आहेत त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रिएक्शन्स कशा असतात, त्याच्याविषयी जाणून घेणार आहोत. चला तर मग बघूया हायड्रोकार्बनच्या रिएक्शन्स. इथे पहा, कार्बनी संयुगांचे रासायनिक गुणधर्म आपण आता स्टडी करत आहोत. म्हणजेच आपण याच्यापूर्वी जो भाग बघितला, जो बेसिक पार्ट होता, कशा प्रकारे कार्बनिक संयुगाला संबोधलं जातं, आणि आता आपण पाहणार आहोत की त्यांच्या रिएक्शन्स कशा प्रकारे होत असतात, कोणत्या घटकामुळे बायोगॅसचा इंधन म्हणून वापर केला जातो. लक्षात घ्या, याच्यामध्ये असलेला कार्बन आणि हायड्रोजन हे जे घटक आहेत, त्याच्यामुळे म्हणजे त्या गॅसला आग लागून त्याच्यामधून उष्णता आणि प्रकाश मिळतो. उष्णतेमुळे आपण त्याचा उपयोग इंधन म्हणून करतो, त्याच्यापासून आपण आपलं जेवण शिजू शकतो. मूलद्रव्य कार्बनच्या ज्वलनाने कोणते उत्पादित तयार होते, तर आपल्याला माहितच आहे की मूलद्रव्य कार्बनचं जर ज्वलन केलं तर त्याच्यापासून हवेतील ऑक्सिजनशी त्याचा संयोग होऊन कार्बन डायऑक्साइड तयार होतो. बायोगॅसचे ज्वलन, म्हणजे बायोगॅसचे ज्वलन ही अभिक्रिया उष्माग्राही आहे की उष्मदाही आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, हा बायोगॅस आपण गावाकडल्या भागामध्ये खूप बघतो, म्हणजे ग्रामीण भागामध्ये याचा जास्त प्रसार झालेला आहे. याचं कारण, ग्रामीण भागामध्ये शेतीसाठी उपयुक्त असे जे बैल किंवा म्हैस असे जे पशु आहेत, त्यांच्या गोबर मधून म्हणजे त्यांच्या शेणामधून अशा प्रकारचा गॅस उत्पन्न होतो. आता ह्याच्यामधून आपलं जेवण शिजवलं जातं, म्हणजेच काय होतं तर उष्णता दिली जाते. आता उष्णता बाहेर फेकली जाते, म्हणजे याचा अर्थ ही एक्झोथर्मिक रिएक्शन, म्हणजे उष्मादायी अशी अभिक्रिया आहे. कार्बनी संयुगांचे रासायनिक गुणधर्म बघूया आपण. ज्वलन म्हणजे कंबशन याच्याविषयी बघणार आहोत. अपरूप स्वरूपातील कार्बन ऑक्सिजन ज्या उपस्थितीत पेटवीला असतात, म्हणजे हा जो कार्बन आहे, अपरूप स्वरूप म्हणजे आपल्याला माहिती आहे की त्याचे 3 अपरूप आहेत. पहिलं म्हणजे आहे ग्रॅफाइट, त्याच्यानंतर डायमंड आणि त्याच्यानंतर आपण बघितलं फुलेरिन. तर हा ऑक्सिजनच्या उपस्थितीत पेटवीला असता महत्वाचा म्हणजेच कार्बन डायऑक्साइड असा वायू तयार होतो, आणि त्याच्याबरोबरच उष्णता आणि प्रकाश बाहेर फेकले जातात. हायड्रोकार्बनच्या सर्व संयुगांचे ज्वलन होऊन अशा प्रकारे उष्णता व प्रकाश बाहेर फेकली जातात आणि कार्बन डायऑक्साइड व पाणी तयार होते. इथे महत्वाचा घटक म्हणजे आपल्या जो भरामध्ये ब्युटेन आणि प्रोपेन यांचं मिश्रण असलेला एलपीजी सिलेंडर आपल्याला माहित आहे, हा जेव्हा ज्वलन पावतो त्यावेळेला त्याच्यापासून इथे सांगितलं त्याप्रमाणे, कारण हे सुद्धा हायड्रोकार्बनच आहेत आणि त्याच्यामुळे कार्बन डायऑक्साइड तयार होतो आणि पाणी तयार होतो. आता कार्बन डायऑक्साइड वायू असल्यामुळे हवेत मिक्स होतो आणि पाणी जे आहे ते गरमपणामुळे पाण्याची वाफ तयार होते आणि पाण्याची वाफ सुद्धा इतरत्र फिरते. आणि म्हणजेच अशा प्रकारचे जे संयुग तयार होतात त्यांचा कोणताही रेसिड्यू इथे राहत नाही. जसं आपण लाकूड जाळल्यानंतर बघतो की राख शिल्लक राहते, अशा प्रकारे कोणताही रेसिड्यू इथे शिल्लक राहत नाही. आणि म्हणून आजकाल सर्वच ठिकाणी अशा प्रकारच्या गॅसचा, एलपीजी गॅसचा वापर केला जातो. इथे बघा, तुम्हाला काही रिएक्शन दिलेले आहेत. म्हणजे आपण जे आधी सांगितलं की कार्बन आणि ऑक्सिजन, म्हणजे कार्बन जेव्हा हवेत जाळला जातो तेव्हा हवेतल्या ऑक्सिजनशी त्याचा संपर्क येऊन कार्बन डायऑक्साइड आणि महत्वाचं म्हणजे उष्णता व प्रकाश, या तिन्ही अभिक्रिया जर आपण व्यवस्थित स्टडी केल्या तर आपल्याला तिन्ही अभिक्रियांमध्ये उष्णता व प्रकाश हे प्रोडक्ट मध्ये तयार झालेलं दिसते. CH4+2O2 याच्यापासून आपल्याला काय मिळतं तर CO2 कार्बन डायऑक्साइड गॅस आणि 2H2 म्हणजे पाण्याचा मॉलिक्यूल तयार होतो. हा मिथेन गॅस आहे, मार्श गॅस सुद्धा ह्याला म्हटलं जातं. याच्यापासून उष्णता व प्रकाश तयार होतो. CH3CH2OH म्हणजे हा अल्कोहोल आहे, इथेनॉल आहे, आणि ह्याची सुद्धा हवेमध्ये ह्याचे जर ज्वलन केलं म्हणजे कंबशन केलं तर कार्बन डायऑक्साइड आणि H2 आणि उष्णता आणि प्रकाश तयार होतो.
विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ह्या लेवलला आपण रिएक्शन बॅलन्स आहे की नाही ते बघत असतो. पहिल्या रिएक्शन मध्ये बघा, लेफ्ट हँड साइडला रिएक्टेंट मध्ये एक कार्बन आणि राईट हँड साइडला पण एकच कार्बन, दोन ऑक्सिजन दोन ऑक्सिजन, म्हणजे ही रिएक्शन बॅलन्स आहे, संतुलित केलेली आहे. CH4 आणि 2O2 आता दोन्ही का मल्टिप्लाय केलंय, कारण दोन्ही बाजू याच्या इक्वल झाल्या पाहिजेत. आपण ह्याच भागामध्ये जे दुसरं चॅप्टर बघितलं होतं त्याच्यामध्ये रिएक्शन कशी बॅलन्स करतात त्याच्याविषयी जाणून घेतलं होतं. आता एक कार्बन दुसऱ्या रिएक्शन मध्ये राईट हँड साइड होता एक कार्बन, हायड्रोजन किती आहे तर 4 आणि राईट हँड साइडला 2H2O म्हणजे 2 to the 4, 4 हायड्रोजन आणि दोन्ही ऑक्सिजन, दोन ऑक्सिजन दोन्हीकडे, दोन दोन्हीकडे मिळून 4 ऑक्सिजन आपल्याला दिसत आहेत. CO2 मधले दोन ऑक्सिजन आणि 2H2O मधले दोन ऑक्सिजन, असे दोन दोन 4 ऑक्सिजन आणि लेफ्ट हँड साइडला सुद्धा 2 × 4 म्हणजे 4 ऑक्सिजन दिसत आहे, म्हणजे रिएक्शन बॅलन्स आहे. अशाच प्रकारे तिसरी रिएक्शन आपल्याला बॅलन्स करायची आहे, ती आपण नोटबुकच्या सहाय्याने बॅलन्स करू शकतो. आता इथे पाहूया आपण ऑक्सिडीकरण. आता हा कन्सेप्ट ऑलरेडी आपण शिकलेलो आहोत. आता आपण ह्या अल्केन अल्केन आणि अल्काइनच्या संदर्भात ऑक्सिडीकरण कसं होतं ते पाहूया. कार्बनी संयुगे हवेत पेटवली असता हवेतील ऑक्सिजन बरोबर संयोग पाहून जळू लागतात, कारण आपण बघितलं की नायट्रोजन नंतर असणारा गॅस कुठला आहे हवेमध्ये, तर तो आहे ऑक्सिजन, आणि त्याच्यामुळे हे संयोग पाहून त्याच्यावर जळू लागतात आणि त्या संयुगांमधील रासायनिक बंध तुटून कार्बन डायऑक्साइड व पाणी तयार होतात. तर कार्बनी संयुगे म्हणजे कुठले आहे तर मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन हे कोणतेही गॅसेस जर हवेत जाळले तर त्यांच्यामधला बॉन्ड तुटतो आणि त्याच्यापासून हवेतल्या ऑक्सिजन बरोबर त्याचा संबंध येतो आणि कार्बन डायऑक्साइड आणि पाणी तयार होतो, म्हणजे ज्वलनामध्ये कार्बनी संयुगाचे पूर्णपणे ऑक्सिडीकरण होते. आता ऑक्सिडीकरण हा शब्द आपण याच्यापूर्वी बघितलेला आहे, पोटॅशियम परमॅग्नेट किंवा पोटॅशियम डायक्रोमेट याच्या सहाय्याने आपण नेसंट ऑक्सिजन तयार करतो आणि तो ऑक्सिडीकरणामध्ये वापरला जातो. तो आपण आता पुढल्या स्लाइड मध्ये पाहणार आहोत. जे पदार्थ दुसऱ्या पदार्थांना ऑक्सिजन देतात त्यांना ऑक्सिडक म्हणतात. आपण अजून सुद्धा इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये म्हणजे असेंद्रिय रसायनशास्त्रामध्ये ऑक्सिडीकरणाच्या अभिक्रिया ऑक्सिडीकरणाची डेफिनेशन पाहिली होती, म्हणजे ऑक्सिजन देतात ते ऑक्सिडक झाले, ऑक्सिजन मिळाला की तो त्याचं ऑक्सिडीकरण झालेलं असतं, त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये हायड्रोजन लूज झाला तरी त्याचं ऑक्सिडीकरण झालेलं असतं आणि इलेक्ट्रॉन्सची संख्या जरी कमी झाली म्हणजे धन प्रभार वाढला तरी त्याचं ऑक्सिडेशन होतं, हे आपण याच इयत्तेमध्ये बघितलेलं आहे. आता इथे पाहूया आपण उदाहरणार्थ पोटॅशियम परमॅग्नेट, पोटॅशियम डायक्रोमेट ऑक्सिडकाचा परिणाम विशिष्ट क्रियात्मक गटांवर होतो. आता इथे आपण पोटॅशियम परमॅग्नेट आणि पोटॅशियम डायक्रोमेट वर सांगितलं त्याप्रमाणे हे दोन ऑक्सिडक आहेत, म्हणजे ऑक्सिडायझिंग एजंट आहेत, हे ऑक्सिडेशन घडवून आणतात. आता बघा ऑक्सिडकाचा परिणाम जो आहे तो विशिष्ट क्रियात्मक गटातून, फंक्शनल ग्रुप आपण बघितले त्याच्यापैकी अल्कोहोल बघितला, कार्बोक्सिलिक ऍसिड बघितला होता, त्याच्यानंतर आपण बघितले होते क्लोरो म्हणजे हॅलो ग्रुप बघितले होते, त्याच्यानंतर आपण बघितले होते अल्डिहाइडिक ग्रुप, अमायनिक ग्रुप, असे वेगवेगळ्या प्रकारचे काय बघितले होते तर क्रियात्मक गट म्हणजे फंक्शनल ग्रुप बघितले होते. इथे एक रिएक्शन दिलेली आहे बघा, इथेनॉल CH2OH याचं IUPAC नॉमिनेचर काय होईल तर इथेन वन ऑल, कारण एक नंबर पोझिशन इथे OH ग्रुप चिकटलेला आहे. इथे अम्लधर्मी KMnO4 जर वापरलं तर त्यापासून ऑक्सिडीकरण होतं, नेसंट ऑक्सिजन त्याला मिक्स होतो आणि याच्यामध्ये CH3COOH म्हणजे ह्याच्यामध्ये साधारण दोन ऑक्सिजन येतात, एक ऑक्सिजन H2 बरोबर जातो म्हणजे H2O पाणी तयार होतं आणि CH3COOH म्हणजेच कार्बोक्सिलिक ऍसिड याचं नाव आहे, CH3COOH म्हणजेच 2-1 इथेनॉइक ऍसिड किंवा याला म्हटलं जातं ऍसिटिक ऍसिड, CH3COOH हे कॉमन नेम झालं त्याचं. बन्सेन बर्नर पेटवा म्हणजे आपल्या घरात जो गॅस आहे तो बन्सेन बर्नर पेटवा, बर्नरच्या तळाशी असलेल्या हवेचे भोक त्यावर फिरणाऱ्या पातळ काड्याच्या सहाय्याने उघडा व बंद करा, पिवळी व कादळीयुक्त ज्योत केव्हा मिळते, निळी ज्योत केव्हा मिळते, म्हणजे आपल्याला पुढे बघायचं आहे की ऑक्सिडीकरण झालं होत असताना पिवळी ज्योत, सॉरी निळी ज्योत मिळते तर होत नसेल तर पिवळी ज्योत मिळते. अशा प्रकारे आपण ह्या दोन प्रकारच्या ज्योती म्हणजे दोन प्रकारच्या फ्लेम या गॅसवर पाहत असतो. इथे बघा, घरातील गॅस किंवा रॉकेलच्या शेगड्यांना हवेसाठी अगम मार्ग असतो, त्यामुळे पुरेशा ऑक्सिजनने युक्त असे इंधन वायू मिश्रण जळून स्वच्छ निळी ज्योत मिळते. लक्षात ठेवा, जर आपल्याला ऑक्सिजन विषयी माहितीच आहे की ऑक्सिजन जो आहे तो ज्वलनाला मदत करतो,
आणि त्याच्यामुळे ह्याला जर ऑक्सिजन व्यवस्थित मिळाला तर योग्य प्रकारे ती ज्योत तयार होते, तर स्वयंपाकाच्या भांड्याच्या तळावर काजळी जमू लागली तर त्याचा अर्थ हवेचे अगम मार्ग बुजले आहेत व त्यामुळे इंधन वाया जात आहे. मग तो आपण गॅस बर्नर स्वच्छ करून घेतो, म्हणजे त्या पातेल्याच्या खाली जर आपल्याला काजळी जमा झालेली दिसत असेल विद्यार्थी मित्रांनो, तर तो गॅस साफ करण्याची आता वेळ आलेली आहे. अशा वेळी शेगडीच्या हवेसाठी असलेले अगम मार्ग साफ करून घ्यायला हवेत, नाहीतर इथे इंधन बचत होणार नाही तर इंधन वाया जाईल. इथेनॉल मध्ये म्हणजे CH3CH2OH हा इथेनॉलचा फॉर्म्युला आहे. पोटॅशियम परमॅग्नेट थेंबा थेंबाने मिळवणे सुरू केल्यावर ऑक्सिडीकरणाच्या अभिक्रियेत वापरले गेल्याने पोटॅशियम परमॅग्नेटचा गुलाबी रंग नाहीसा होतो, म्हणजे हा इंडिकेटर म्हणून सुद्धा वापरला जातोय की याचा पिंक कलर नाहीसा होतो, कारण त्याचं इथेनॉलचं काय झालेलं आहे, ऑक्सिडीकरण. आता ही इथेनॉलची रिएक्शन आपण आधी पाहिलेली आहे. इथे बघा त्याचप्रमाणे ही हा एक्सपेरिमेंट तुम्हाला दिलेला आहे की इथेनॉल मध्ये कशा प्रकारे पोटॅशियम परमॅंगनेट मिक्स करायचं आहे आणि त्याच्यापासून त्याचा गुलाबी रंग कसा डिसअपियर होतो, कारण त्याचं ऑक्सिडीकरण झालेलं आहे. हाच तो एक्सपेरिमेंट आपल्याला इथे दिसत आहे. बघा पोटॅशियम परमॅंगनेट ही जी प्रक्रिया आहे ती इथेनॉल आम्लधर्मी केमेनोफोर जी रिएक्शन म्हणून बघितली, त्याच्यातून इथेनॉइक ऍसिड म्हणजे COH ग्रुप शेवटला लागलेला आहे आणि त्याच्यामुळे इथेनॉइक ऍसिड म्हणजे त्याचं ऑक्सिडीकरण झालेलं आपण इथे बघत आहोत. म्हणजे क्रियात्मक गटावर ऑक्सिडीकरणाचा करण्याची रिएक्शन फार चांगल्या प्रकारे होत असते हे आपल्याला इथे समजत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या सेशनमध्ये काय काय बघितलं, तर ज्वलन आणि ऑक्सिडीकरण या अभिक्रिया हायड्रोकार्बन्सवर कशा प्रकारे होतात, त्याच्यासाठी कोणत्या प्रकारचा ऑक्सिडीकारक म्हणजे ऑक्सिडायझिंग एजंट वापरला जातो, आणि इथेनॉलचं ज्याप्रमाणे इथेनॉइक ऍसिड मध्ये म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये रूपांतर होतं ते आपण या सेशनमध्ये पाहिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, AAS विद्यालय म्हणजे एनी टाइम एनिवेअर स्कूल हे एक असं ऑनलाईन कोचिंग इन्स्टिट्यूट आहे की इथे आपण 6वी ते 10वीच्या विविध विषयांचा जसे की सायन्स, सोशल सायन्स, मॅथ्स, इंग्लिश, हिंदी आणि कम्प्युटर यांचा अभ्यास घर बसल्या करू शकतो. इथे असलेल्या तज्ज्ञ शिक्षकांचं मार्गदर्शन सुद्धा आपल्याला या AAS विद्यालय ऍपच्या मार्फत मिळत असतं. आपल्याला काही क्वेरीज असतील तर त्या क्वेरीज सुद्धा आपण आमच्या शिक्षकांना विचारून इथे सॉल्व्ह करू शकता आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये अतिशय चांगले असे मार्क्स मिळू शकता आणि आपलं भवितव्य उज्ज्वल करू शकता. आपण हे ऍप रजिस्टर केलेलं आहेच, आपल्या इतर विद्यार्थी मित्रमैत्रिणींना या ऍप बद्दल माहिती देऊन त्यांनाही हे ऍप रजिस्टर करायला सांगा आणि आपलं भवितव्य उज्ज्वल करा. धन्यवाद.